दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। दिनांक 23 मार्च रोजी अंबड येथील रोहिणी इंडस्ट्रीजचे सीईओ योगेश मोगरे यांच्या खुनाची उकल करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश मिळाले। या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेची 6 पथके तयार करण्यात आली होती। या प्रकरणी शहर गुन्हे शाखेच्या पथकाने एका अल्पवयीन संशयिताला हरियाणा राज्यातून अटक केली आहे। या घटनेतील दुसऱ्या संशयिताचा पोलीस शोध घेत आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छव यांनी दिली। 23 मार्च रोजी नाशिक शहरातील इंद्रनगर पोलीस स्टेशन हद्दीतील एक जबरी चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता। या गुन्ह्यातील फिर्यादी हा दुसऱ्या दिवशी मय झाल्यामुळे त्याला 302 कलम लागलं होतं, खुनाचा गुन्हा दाखल झाला। त्या गुन्ह्याच्या तपासात घटनास्थळावरील भौतिक पुरावे, त्यानंतर आरोपींनी वाहन ज्या ठिकाणी सोडलंय त्या ठिकाणी मिळून आलेले पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईलचे सीडीआर याचं अनालिसिस करून सदर गुन्ह्यात हरियाणातील 2 आरोपी निष्पन्न झालेत। त्यातील एक विधी संघर्ष बालक आहे, त्या ठिकाणी आपण टीम पाठवून विधी संघर्ष बालक याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। आणि दुसरा आरोपी आहे, त्याच्या मागावर आपली टीम आहे, लवकरच त्या आरोपीलाही अटक करण्यात येईल। सदर आरोपी हे हरियाणातून मुंबई या ठिकाणी आले होते आणि त्यांना किडनॅप करण्यासाठी एका वाहनाची गरज होती, मुंबईला ते त्यांना शक्य झालं नाही, त्यामुळे ते नाशिकला आलेत। या ठिकाणी जो मयत आहे तर मयताकडनं चावी बळजबरीने हिसकावून घेत असताना मयताने विरोध केल्यामुळे त्याला चाकूने त्यावर वार केलेत आणि गाडी घेऊन पसार झालेत। ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छव, सहायक पोलीस आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी सोनवणे, उपनिरीक्षक कारवाळ, पोलीस हवालदार गुलाब सोनार गवळी, सावकार ठाकरे रोकडे, राहुल पालखेडे चकोर जाधव, सहायक उपनिरीक्षक बेंकोळी शिरसाट, राजाराम वाघ, प्रकाश भालेराव, शंकर काळे, सुगन साबरे, संदीप रामराजे नांदुर्डीकर, प्रकाश बोडके, परमेश्वर दराडे, संपत सानप, संजय सानप, अतुल पाटील, मधुकर साबळे ठाकूर यांनी यशस्वी केली। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।